कापूस विकून देखील शेतकऱ्यांना चुकारे देण्यास मागील 5 महिन्यांपासून चुकारे देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार रोठा येथील शेतकऱ्याने जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांच्याकडे केली आहे। लॉकडाऊन पूर्वी सीसीआयला काही शेतकऱ्यांनी कापूस विकला, परंतु त्यांना अद्यापही चुकारे देण्यात आले नाही। खरीपातील पेरणीला सुरुवात झाली आहे आणि अशातच बी बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने पेरणी कशी करायची असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या पुढे उभा ठाकलाय। अशातच रोठा येथील शेतकरी सुभाष नथोबाजी राऊत यांनी 25 फेब्रुवारीला सीसीआयला कापसाची विक्री केली होती, मात्र खरीप हंगाम तोंडावर येऊनही त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा झाली नाही। खत आणण्यासाठी पैशाची अत्यंत गरज आहे। मी आता तरी सीसीआयला नम्र विनंती करतोय की आता तरी माझ्या ऑफरला पैसे लवकरात लवकर देण्यात यावे। शेतकरी सुभाष राऊत यांनी थेट जिल्हाधिकारी यांचं कार्यालय गाठलं आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी घातली आहे। न्यूज 15 मराठीसाठी अमोल झाडे, वर्धा।